माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। बिनबुडाच्या आरोप केल्याचा निषेधार्थ धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन। लांबकाणीक जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत धुळ्यात जनसुनावणी। गर्दी वाढली मात्र बस सेवा विस्कळीत, प्रवाशांमध्ये चर्चा। नेर येथील सरपंचांमुळेच गावात सर्वांगीण विकासाचा ठेवा, ग्रामस्थांची माहिती। आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे काम प्रगतीपथावर। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे। याबद्दल त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी आज काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरातील भाजपा कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। धुळ्यातही धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्याम सनेर, धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव युवराज करणकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेस पक्षावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, त्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात शरम करो मोदी हे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती आंदोलकांनी यावेळी दिली। पवित्र अशा संसदेमध्ये नरेंद्रजी मोदी यांनी जी भूमिका मांडली, काँग्रेसने 60 वर्षात काय केलं यापेक्षा 60 वर्षांमध्ये जे घडलं नाही, जे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात देखील घडत नाही, अशा प्रकारचं दुर्दैवी विधान त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी करून संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगात पंतप्रधान या पदाची गरिमा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी संपवलेली आहे। ज्या देशाचं नेतृत्व करणारा नेता हा एखाद्या विशिष्ट राज्याला कोरोनासाठी दोषी करार देणं ही अतिशय दुर्दैवी, अतिशय दुःखद बाब आहे। महाराष्ट्राच्या या पवित्र पावन अशा भूमीला बदनाम करण्याचं भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसचं षडयंत्र आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आणि म्हणून आज नाना पटोले साहेब असतील, कुणाल बाबा असतील, आदरणीय दाजी साहेब असतील, आदरणीय शरद पाटील सर असतील आणि आमच्या जिल्ह्यातल्या तमाम सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं हा जातीयवादी आरएसएस आणि भाजपाचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणानं निषेध करतो। त्याचप्रमाणे अतिशय दुर्दैवी गोष्ट काल पंतप्रधानांनी सभागृहामध्ये सांगितलं, फक्त मतांसाठी सत्तेसाठी पंजाबमध्ये काँग्रेसला बदनाम करण्याचं सुद्धा त्या ठिकाणी संधी सोडली नाही की पंजाब आणि काँग्रेस, काँग्रेसमुळेच शिखांची लढाई झाली आणि म्हणून स्वतःला मतं मिळवण्यासाठी काँग्रेसला बदनाम करणाऱ्या मोदींना आमचा प्रश्न आहे की जर त्या ठिकाणी काँग्रेस जबाबदार होती तर या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या पूर्वजांचं, काँग्रेसच्या थोर नेत्यांचं बलिदान, आमचं रक्त देखील या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी आहुती दिलेली आहे आणि म्हणून तुम्हाला हा नैतिक अधिकार पोचत नाही। आणि म्हणून या पापी आणि कुभांडी संघाचं, भारतीय जनता पार्टीचा पाहिजे तेवढा शब्दामध्ये आम्ही त्यांचा निषेध करतो, त्यांचा धिक्कार करतो आणि आज जिल्ह्याच्या वतीनं कालच्या वक्तव्याबद्दल आम्ही त्यांची निंदा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संसदेमध्ये भारत देशाचे प्रधानमंत्री जे सर्व देशाचे असतात, सर्व पक्षाचे असतात, त्या प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याची अत्यंत अतोनात अशा प्रकारची बदनामी केलेली आहे। त्यांनी ही बदनामी करत असताना ते संसदेमध्ये राष्ट्रपतीच्या भाषणाला उत्तर देत असताना असं म्हणालेत की या देशामध्ये जो करोना वाढला त्या करोना वाढीसाठी महाराष्ट्राचं प्रदेश काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, महाराष्ट्राचं काँग्रेस पक्ष जबाबदार आहे। खरं पाहिलं तर करोनाच्या पार्श्वभूमीवर
या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 कोटी लोक हे परराज्यातले मजूर होते, परराज्यातले रहिवासी होते, त्यांना आपल्या घरी पोहोचवल्यानंतर अशा प्रकारची बंदी करायला हवी होती, परंतु प्रधानमंत्र्यांनी नोटाबंदी सारखं आंदोलन करून त्या ठिकाणी अचानक महाराष्ट्र बंदी केली आणि मजुरांचे अतोनात हाल झाले, त्यांना कोरोनाग्रस्त ठरवण्यात आलं, त्यांना अन्नाची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्यांना वाहनाची व्यवस्था नाही, अशा काळामध्ये संपूर्ण मानवजात महाराष्ट्रातला परप्रांतीय काम करणारा मजूर, पोट भरणारा मजूर, तो युपीचा असेल, बिहारचा असेल, शेजारच्या कर्नाटक राज्यातला असेल, त्या सगळ्या मजुरांचे अतोनात हाल झाले। त्यावेळेला काँग्रेस पक्षाने स्वखर्चाने त्यांना रेल्वे पुरवण्यात आल्या, त्यांना वाहनं पुरवली, त्यांना अन्नदान करण्याचं कार्यक्रम केलं, त्यांना आपल्या गावी पोहोचवण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राची लालपरी समजली जाणाऱ्या एसटी महामंडळाने त्या ठिकाणी परप्रांतीय प्रवाशांना आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची, त्यांच्या सीमेपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली। असं असताना महाराष्ट्र राज्याला कोरोनाग्रस्त राज्य म्हणून त्यांनी ठरवलं आणि देशामध्ये जो कोरोना वाढला याला काँग्रेस जबाबदार आहे, महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे, अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं। या विधानाचा आम्ही निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रभर आमचे प्रदेश कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पटोले आणि कार्याध्यक्ष कुणालबाबा पाटील यांच्या आदेशाने आम्ही जिल्हाभर आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत। भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेला लामकाणी येथील सुपुत्र गोरख उर्फ गौतम नानाभाऊ शेलार वय 25 या जवानाने पुणे येथे नोकरीच्या ठिकाणी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली। दिनांक 6 जानेवारी रविवार रोजी सकाळी ड्युटीच्या ठिकाणी गळफास घेत आत्महत्या केली। त्यांचे पार्थिव काल मंगळवार रोजी लामकाणी येथे आणण्यात आले होते। महाराष्ट्र पोलीस प्रशासनातर्फे 3 राऊंड हवेत फायर करून सलामी देत गोरख शेलार यांना मानवंदना देण्यात येऊन शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। गोरख शेलार हे 2017 भारतीय सैन्य दलात भरती झाले होते। ते भारतीय सैन्य दलाच्या पुणे येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजात ड्युटीवर होते। दरम्यान या जवानाने आत्महत्या का केली या मागील कारण समजून आलं नाही, मात्र गोरखचे मृतदेहाचे विच्छेदन करून सोमवारी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। त्यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले। फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावातील मुख्य रस्त्यावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। या रस्त्यावर सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। यावेळी फुलांची उधळण व देशभक्तीपर गीते वीर जवान अमर रहे भारत माता की जय असा जयघोष करण्यात येत होता। जवानाच्या अंत्ययात्रेवेळी गावातील सर्व व्यवहारही बंद ठेवण्यात आले होते। यावेळी लामकाणीसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी आज धुळे शहरातील नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली। आयोगाच्या अध्यक्षा सौरूपाली चाकणकर यांनी स्वतः तक्रारींची सुनावणी केली। महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न केले जात आहेत। महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौरूपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे। यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। या जनसुनावणीवेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक यांची उपस्थिती होती। ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नसल्याने धुळ्यात हा उपक्रम राबविण्यात आला, त्यामुळे महिलांना मोठा फायदा होणार आहे। या उपक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी जलश शर्मा, अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी आदी पदाधिकारी उपस्थित होते। तत्पूर्वी जिल्हाधिकारी जलश शर्मा
यांनी अध्यक्षा सौ चाकणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शासकीय 225 निमशासकीय 440 खाजगी 30 तर खाजगी 30 म्हणजे खाजगी मध्ये आपण कोण कोण इन्क्लूड केले खाजगी ते दुकान वगैरे सगळे खाजगी दुकान वगैरे कारखाने त्यांनी इन्क्लूड केलेले आहे खाजगी कंपन्या खाजगी मध्ये जे आपण इन्क्लूड केले तर माजी जिल्हाधिकारी आणि सीओ अपर पोलीस अधिकारी तुम्हाला माझी विनंती आहे तरी आपल्या भागामधून काही आम्हाला मेल आले त्याच्यामध्ये खाजगी जे आपण म्हणतो ते सगळे इन्क्लूड झालेले नाहीये. उद्यापासून उद्या आपण पत्र पाठवावं आणि लेबर कमिशनरांना बरोबर घेऊ म्हणजे त्यांच्या एक पत्र आणि आपण सगळे तर खाजगी कंपन्या आता शासकीय निमशासकीय मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आयटी कमिटी फॉर्म नाहीये. सुरुवातीला त्यांनी रजिस्टर केले पण रजिस्टर केल्यानंतर 1.5-2 वर्ष आणि 3 वर्ष ते रिन्युएशन जे होतं 3 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर ते झालेलं नाहीये आणि कंपनी ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या सुरू करताना त्यांनी रजिस्ट्रेशन आहे असं फॉर्म वरती दाखवलं पण मी ती जी रजिस्ट्रेशन मध्ये नावं इन्क्लूड केली ते प्रमोशन होऊन गेले ट्रान्सफर होऊन गेले कंपन्यांनी खाजगी कंपन्या नंतर आयटी कमिटी रिन्यू केलेलं नाही त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. तर अशा कंपन्यांची संख्या आपल्या धुळे शहरात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. इथून आलेल्या मेल्स मध्ये तक्रारी महिलांनी मांडलेली आहे ते गोपनीय असल्यामुळे आपण ते सांगू शकत नाही किंवा पत्र ते फॉरवर्ड करू शकत नाही. तर अशा याच्यामध्ये तिथं आयसी कमिशन लेबर कमिशनर आणि आपण सगळे त्यांच्याकडून ते डिटेल्स घ्यावी आणि मे बी राज्य महिला आयोगाच्या वतीनं 10 डिसेंबर रोजी आपण राज्यभरातल्या सर्व शासकीय निमशासकीय आणि खाजगी कंपन्यांना पत्र पाठवून त्यांनी आयसी कमिटी रजिस्टर करावे म्हणून त्यांना सूचना दिलेल्या आहेत. 1.5 महिन्याचा कालावधी होऊन गेल्यानंतरही काही कंपन्यांनी हे केलेलं नाहीये तर ज्या कंपनीमध्ये आयटी कमिटी फॉर्म नसेल त्यांनी 50,000 रुपये दंड आणि कंपनी ऑन द स्पॉट टर्मिनेट करण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे ही जर कारवाई आपण लवकर केली तर कामाच्या ठिकाणी महिलांना चांगल्या पद्धतीने सुरक्षित मिळेल. तर उद्यापासून आपण एसटी महामंडळाचे चालक आणि वाहकांसह कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना सेवा देण्यासाठी तात्पुरते कर्मचारी भरती करून महामंडळाने बस सेवा सुरू केल्याने विविध बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु बसेसची संख्या आणि फेऱ्या कधी वाढणार असा प्रश्न प्रवासी व्यक्त करतायत. शासनाने कर्मचारी संघटनांशी बोलणे करून त्वरित तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. काही चालक आणि वाहक उदरनिर्वाहासाठी रोजंदारीच्या कामावर जाऊ लागले आहेत तर काही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर कमालीचं संकट कोसळलं आहे. एसटी कर्मचारी आणि शासन यांचा तोडगा निघत नसल्याने संप प्रदीर्घ काळापासून लांबला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय हे मात्र निश्चित. धुळे तालुक्यातील नेर येथील सरपंच सौ गायत्रीदेवी जयस्वाल यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळल्यापासून गावात सर्वांगीण विकासाची पावती आज ग्रामस्थांतर्फे दिली जात आहे. याला गावातील वॉर्ड क्रमांक 1 मधील रहिवासी देखील अपवाद नाहीत. सर्वांगीण विकासाच्या घोषणा आज शासन स्तरावरून होत असल्या तरी आज काही गावांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र आहे. मात्र धुळे तालुक्यातील नेर येथील सरपंच सौ गायत्री देवी जयस्वाल यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळून गावात सर्वांगीण विकासाचा ठेवा निर्माण करतायत. त्यांनी गाव विकासापासून तर सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी आदी विकास कामं राबवित मतदारांच्या आश्वासनांची पूर्तता करत आहेत. त्यांच्या या कार्यामागे ग्रामपंचायत सदस्यांचाही खारीचा वाटा असल्याने नेर ग्रामस्थ आज सरपंचांसह सदस्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. मी मुन्नाबाई मोरे ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे यांची आई काके माझ्या नेर गावामध्ये रायवड बिलाटीमध्ये गडरची समस्या आजपर्यंत कोणी गडर केली नाही तर 10 वर्षापासून गडर कोणी करत होते आणि गलीमध्ये सगळे पाणीची घाण होत होते. पण आता गायत्री जयस्वाल गायत्री संजय जयस्वाल या सरपंच मॅडमनी आता एवढं कामं भारी केलेले आहेत का की आता गडर वगैरे सगळे करून आणि माझ्या पोरगा सदस्य दीपक मोरे मी यांची आई आहे तर माझ्या पोरगाला आम्ही काही लालूच करण्याबद्दल आम्ही 1 रुपयाची लालूच ठेवली नाही आणि आमचे कामे सुरू करायला लावलं का की माझ्या पोरगा दीपक मोरे या रायवटमध्ये 1 नंबर वार्डला निवडलेला आहे तर गायत्री जयस्वाल त्या वार्डला सरपंच आहे सदस्यही आहे
तरीही ये काम करणार। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रस्ता कामाचं काम आज प्रगतीपथावर होत असल्याने वाहनधारकांमध्ये समाधानाचं चित्र आहे। नेरजवळील पुलाचं कामही पूर्णत्वास येत असून वाहनधारकांचा मोठा त्रास वाचला आहे। सूरत नागपूर महामार्ग क्रमांक 6 चे काम गेल्या 5-6 वर्षांपासून सुरू आहे, मात्र पूर्वीच्या ठेकेदारामुळे कामाला मध्यंतरी ब्रेक लागून रस्ता खड्डायुक्त होऊन अपघाताचं प्रमाण वाढलं होतं। त्यामुळे नागरिकांच्या आंदोलनात्मक भूमिकांमुळे अखेर नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे सदर महामार्ग क्रमांक 6 या रस्त्या कामाचं काम आज प्रगतीपथावर होत असल्याचं चित्र सध्या पहावयास मिळत आहे। धुळे तालुक्यातील नेरजवळील हॉटेल आनंद जवळ पुलाचं काम पूर्णत्वास येत असल्याने वाहनधारकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बिनबुडाच्या आरोप केल्याचा निषेधार्थ धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन। लांबकाणिक जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत धुळ्यात जनसुनावणी। गर्दी वाढली मात्र बस सेवा विस्कळीत, प्रवाशांमध्ये चर्चा। नेर येथील सरपंचांमुळेच गावात सर्वांगीण विकासाचा ठेवा, ग्रामस्थांची माहिती। आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे काम प्रगतीपथावर। याचबरोबर माताहिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।